महावीर भोपाळ ढोले वर्ष 51 राहणार समडोळी यांना त्यांच्या सख्या भावानं रानात पाऊल टाकलं तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. कुमार भोपाळ ढोले वर्ष 60 राहणार समडोळी यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर ढोले आणि कुमार ढोले नात्यानं सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये बरेच दिवसांपासून शेत जमिनीसाठी वाद सुरू आहेत. महावीर ढोले शेतामध्ये पिकास पाणी पाजवण्यासाठी गेले होते. महावीर शेतात गेला हे समजताच कुमार देखील शेतामध्ये दाखल झाला. महावीर पिकास पाणी पाजण्याची जमवाजमव करीत होता. तेवढ्यात कुमार ढोले शिवीगाळ करीत शेतामध्ये आले आणि महावीर यास पाणी पाजण्यास अडवणूक करू लागले. वादाला न जुमानता महावीर पाणी पाजण्याची शेत जमवाजमव करतच होते. यावर कुमार जास्तच भडकले आणि महावीर यास रानात पाऊल टाकशील तर जिवंतच सोडणार नाही अशी त्यांनी धमकी दिली. कुमार हे फार रागात आहेत हे पाहून महावीर ढोले यांनी वाद न वाढवता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि मोठा भाऊ कुमार ढोले याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.